एंड आई वेलकम यू टू माई चैनल दैट इज इंग्लिश फॉर लर्नर्स। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न वन ऑफ द इम्पॉर्टेंट ग्रामेटिकल टॉपिक एंड दैट इज राइट द रिलेटेड वर्ड्स एज शोन इन द एग्जाम्पल। बट बिफोर वॉचिंग दिस वीडियो, एज यूजुअल आई रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब माई चैनल। ओके, लेट्स बिगिन। हाउ टू राइट द रिलेटेड वर्ड्स एज शोन इन द एग्जाम्पल। चला तर मित्रांनो, आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया। ॲक्च्युली दिस इज अ इझिएस्ट टॉपिक। हा खूप सोपा टॉपिक आहे, पण कधी कधी बऱ्याच वेळा स्टुडंट्स कन्फ्यूज होतात। त्याच्यासाठी थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला सांगतो आहे। हा जो टॉपिक आहे 9, 8, 9, 10 साठी लँग्वेज स्टडीमध्ये हा टॉपिक विचारला जातो। ओके, 2 मार्क्ससाठी असतो। क्वेश्चन कसा विचारला जाईल? राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल। यू माईट हॅव गिवन दिस टाईप ऑफ डायग्राम। एखादी डायग्राम दिलेली असेल, सेंटरला एखादा वर्ड दिलेला असेल आणि त्या वर्डच्या रिलेटेड तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे असतात। 1 वर्ड विल बी ऑलरेडी गिवन। कधी कधी देतात, कधी कधी देत नाही आहेत, पण मोस्टली दिला जातात, एक दिला जातो आणि बाकीचे 4 वर्ड्स यू हॅव टू राईट। 4 वर्ड्स लिहायचे। आता रिलेटेड वर्ड्स लिहायचे, नेमके काय लिहायचे रिलेटेड वर्ड्समध्ये, ते आपण याच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। फॉर एक्झाम्पल, इथे बघा, टीचर दिलेला आहे। आता याच्याशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे। मग हे टीचरसाठी क्लेवर दिलेलं आहे, मग टीचर बुक, टीचर पेन्सिल, असं काही लिहू, काही पण शब्द लिहू शकतो का? नाही। वी कॅनॉट राईट एनी वर्ड्स, कोणतेही वर्ड्स इथे लिहून चालणार नाही आहे। तर हा जो टॉपिक आहे, दिस टॉपिक इज रिलेटेड टू द ग्रॅमर। लँग्वेज स्टडी हा ग्रामरशी रिलेटेड आहे, आणि त्या ग्रामरमध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत, आणि ग्रामरमधल्या एक इम्पॉर्टंट टॉपिकशी हा रिलेटेड क्वेश्चन आहे। आणि तो टॉपिक कोणता माहिती आहे? अँड दॅट टॉपिक इज पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती। आता लक्षात आलं असेल, कोणताही रिलेटेड वर्ड्स लिहून चालणार नाही आहे। शब्दांच्या जातीमध्ये आपल्याला यू ॲज यू नो दॅट नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव, प्रिपोजिशन, हे जे शब्दांच्या जाती आहेत आपल्याला माहिती आहे। त्यापैकी इथे तुम्हाला 4 शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत, ते म्हणजे नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव आणि ॲडवर्ब। आता थोडंसं कन्फ्यूज होत असाल, आता तुम्हाला एक एक्झाम्पलवरून तुम्हाला एक्सप्लेन करून देतो। ओके, इथे टीचर दिलेला आहे आणि साईडला क्लेवर असं दिलेलं आहे। टीचर आणि क्लेवर ह्या 2 शब्द जर बघितले, तर टीचर हा काय आहे? टीचर हा नाउन आहे। ओके, आणि क्लेवर, टीचर इज क्लेवर। नाउन म्हणजे एखादं नेम ऑफ द पर्सन, कॉमन नाउन, कॉमन नाउन आहे टीचर। आणि क्लेवर काय आहे? ॲडजेक्टिव आहे, की टीचरबद्दल विशेष माहिती सांगतो। ॲडजेक्टिव वर्ड काय करतो? नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो। हाऊ इज द टीचर? टीचर इज क्लेवर। तर क्लेवर हा इथे ॲडजेक्टिव आहे। ओके, तो एक नियम काय तयार होतो? जर तुम्हाला सेंटरला नाउन दिला असेल, नेम दिलेला असेल, तर इथे लिहिलेले जाणारे शब्द ते ॲडवर्ब असायला पाहिजे, सॉरी ॲडजेक्टिव असायला पाहिजे। काय बोलतो ते कळते? इथे जर नाउन असेल तर हे शब्द ॲडजेक्टिव असायला पाहिजे। मग टीचर क्लेवर, टीचर कसे आहेत? स्मार्ट। या पद्धतीने आपण वर्ड्स लिहू शकतो, स्मार्ट। टीचर कसे आहेत? टॉल, टॉल, स्मार्ट। टीचर कसे? टॉकेटिव। टीचर काइंड। नाउ यू माइट हॅव अंडरस्टूड, जे तुम्हाला लक्षात आलं असेल, स्मार्ट, टॉल, टॉकेटिव, काइंड, क्लेवर, दीज वर्ड्स डिस्क्राइब द नाउन। हे टीचरबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत। टीचर स्मार्ट आहेत, टीचर टॉल आहेत, टीचर टॉकेटिव आहेत, खूप बोलके आहेत, दयाळू आहेत, क्लेवर आहेत। म्हणजे यावरून पार्ट्स ऑफ स्पीच कसा इथे यूज केलेला आहे? नाउन दिलं तर तुम्हाला ॲडजेक्टिव लिहायचं आहे, यावरून क्लिअर झालेलं आहे। इफ नाउन इज गिवन दॅट टाईम यू हॅव टू राईट
अदर वर्ड्स ऐज ए ऐडजेक्टिव. आता मग जर तुम्हाला इथे नाउन दिला तर कधी कधी टीच नाउनच्या ऐवजी फक्त इथे ऐडजेक्टिव दिला. आता याच्या उलट करून बघूया आपण. सपोज इथे तुम्हाला काइंड शब्द दिला, काइंड म्हणजे दयाळू. आता इथे काय लिहिणार, काइंड म्हणजे दयाळू, दिस इज ऐडजेक्टिव आहे. मग इथे जर ऐडजेक्टिव आला तर त्याच्या उलट क्रिया करायची, इथे नाउन लिहायचे. दयाळू कोण आहे, काइंड टीचर, काइंड मदर, काइंड फ्रेंड लिहू शकतो ना आपण, हे सगळे नाव येणार आहेत. मग इथे काइंड ग्रँड मदर, आणखीन कोण काइंड आहेत, वॉट एवर, काइंड फ्रेंड, काइंड टीचर झालं, काइंड मदर, काइंड ब्रदर. थोडक्यामध्ये काय आपण समजलो, जर सेंटरचा वर्ड तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिलेला असेल तर त्याच्या साईडचे जे रिलेटेड वर्ड्स वी हॅव टू राईट, काय लिहायचे, नाउन. इथे सेंटरला नाउन दिलेलं असेल तर बाकीचे वर्ड्स काय लिहायचे आहेत, ऍडजेक्टिव्ह लिहायचे आहेत. आणि सेंटरचा वर्ड जर ऍडजेक्टिव्ह दिलेला असेल तर इतर वर्ड्स काय लिहायचे आहेत, ते नाउनमध्ये येतील. सो दिस इज कॉल्ड रिलेटेड वर्ड्स. अशा प्रकारचे रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत, कोणते काय म्हणून काय पण लिहायचं नाही आहे. रिलेटेड वर्ड्स म्हणजे त्याच्या संबंधित शब्द आहेत म्हणून असं लिहून चालणार नाही आहे. हा ग्रामरच्या रिलेटेड टॉपिक्स आहे. आणखीन आता ऍडजेक्टिव्ह आणि नाउनबद्दल झालं. आणखीन दोन प्रकार याच्यामध्ये विचारले जातात, ते म्हणजे वर्ब आणि ॲडवर्ब. ते तुम्हाला आणखीन डायग्राम दाखवून तुम्हाला एक्सप्लेन करतो. नेक्स्ट डायग्राम बघा, इथे दिलेलं आहे सेंटरला वर्ड दिलं आहे रीड. हा रीड वर्ड काय आहे, वर्ब आहे, क्रियापद. रीड म्हणजे वाचणे, प्ले म्हणजे खेळणे, जे ने येतं ना लास्टला ते मोस्टली क्रियापद असतात. मग ते रीड आहे तर इथे काय येईल, एक्झाम्पल दिलेलं आहे रीड सायलंटली, शांतपणे वाचा. मग सायलंटली वर्ड काय आहे, हा दिलेला वर्ड तुमचा वर्ब आहे, तेव्हा सायलंटली हा होतो ॲडवर्ब. कळते, इथे वर्ब आला तर इथे ॲडवर्ब होईल. मग अशा प्रकारे रीड सायलंटली, रीड स्लोली आपण लिहू शकतो ना, रीड स्लोली, रीड काय आणखी लिहू शकतो, केअरफुली, रीड हॅपीली, आणखीन रीड. सो इनडायरेक्टली आपण काय म्हणू शकतो, जर वर्ब असेल तर इथे ॲडवर्ब येईल. हाच मोस्टली बऱ्याच वेळा विचारला जातो. जर याच्या उलट आपण केलं, जर इथे ॲडवर्ब दिलं असेल तेव्हा इथे काय येईल, सेम त्याच्या उलट. जे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं, नाउन आलं तर ॲडजेक्टिव्ह लिहितो, बरोबर ना, टीचर क्लेवर. जर ॲडजेक्टिव्ह आला तर नाउन लिहिणार. इथे पण तेच, वर्ब आला तर ॲडवर्ब लिहायचं आहे, आणि ॲडवर्ब दिलं असेल तेव्हा इथे वर्ब येईल. उदाहरणार्थ स्लोली, स्लोली हळूहळू चाल, स्लोली वॉक, वॉक म्हणजे चालणे, वर्ब आला, हा काय आहे, ॲडवर्ब आहे. आणि हा काय झाला, वर्ब झाला. अशा प्रकारे स्लोली, आणखीन हळूहळू काय, रीड म्हणू शकतो, स्लोली रीड, स्लोली ईट, स्लोली प्ले, पीक. थोडक्यामध्ये म्हणजे काय, जर ॲडवर्ब आला तर इथे वर्ब लिहायचे, सायला रिलेटेड वर्ड्स. जर सेंटरला वर्ब दिलेला असेल तर तुम्हाला साईडला दिलेले ते ॲडवर्ब द्यायचे. हे चारपैकीच मोस्टली एक्झाममधले विचारले जातील. नाउन असेल तर ॲडजेक्टिव्ह लिहायचा, आणि ॲडजेक्टिव्ह दिला असेल तर नाउन लिहायचा, आणि वर्ब दिला असेल तर ॲडवर्ब,
आणि ॲडवर्ब दिला असेल तर रिलेटेड वर्ड्स वर्ब लिहायचं. सो या प्रकारे इन दिस वे वी हॅव टू राईट द रिलेटेड वर्ड्स. यालाच बोलतात रिलेटेड वर्ड्स लिहिणे. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन काही तुम्हाला मी सोडवण्यासाठी एक्झाम्पल देतो, तुम्ही स्क्रीनवरती बघा काळजीपूर्वक आणि ते सॉल्व करा. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.